आसगडावर बऱ्याच दिवसांनी सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. तुमची मला आठवण झाली नाही असा एकही क्षण कधी गेला नाही, पण आज मला तुमची खूप आठवण येते आहे. तुम्ही नसताना गडावरील हा हळदी कुंकू सोहळा मी कसा पार पाडणार आहे कोणास ठाऊक. देवी, देवी, देवी मला तुमचं कुंकू द्याल. कोण आहे? कोण आहे इकडे? पूर्ण एपिसोड पहा Z5 होता की माझ्या मनाचे खेळ. माझ्या सौभाग्याची विभागणी खरंच होणार आहे की काय, पण शेवटपर्यंत हे होऊ नये म्हणून मी प्रयत्न करत राहीन. चैत्र गौरीचा हा समारंभ मला खूप आवडतो. हो, मला पण. पण चैत्र गौरीचा हे हळदी कुंकू तुम्हाला का आवडतं? हा तर स्त्रियांचा समारंभ आहे. कारण या समारंभात पन्ह आणि आंबेडाळ खायला मिळते. बरं झालं तू इथे आला असते. हो, मला पन्ह आणि आंबेडाळ पाहिजे आहे. हो, देणार ना तुला. भरपूर केली आहे ना. तुला हवी तेवढी आंबेडाळ खा आणि हवं तेवढं पन्ह पी. हो, चालेल. दिवसभर चैत्रातलं कडक ऊन असलं तरी रात्र छान वाटते आहे. हो, या निमित्ताने गडावरचं वातावरण प्रसन्न झालं आहे. तू त्या स्वर्गाधिपती देवेंद्राची कन्या, देवांचा राजा इंद्र.
तुला स्वतःच्या हाताने लहानाची मोठी केली, त्या बापाचं काहीच दुखवू नकोस. काय झालं, कसली काळजी करतोय? दोन दिवसात वाद्याचं नव्हतं झालं बखंड. अरे सुकंड हसणारी माझी पोहार बघ ना, हसणं इसरूनच गेली आहे. आजा रब्बानुबाईसनी त्यांच्या जन्माचं गुपित केलं आहे. ह्यो तर लई खोलवर घाव आहे, त्यो काय असं लगेच भरणार आहे भाई. समजा अचानक कस झालं काय बी कळण झालंय बघ मला, आणि आज तर माझा काळजाचा ठोका चुकला बघ. अरे बानू रानात कुठं निघून गेली काय बी कळण मला. तू थांबलोस करून बरं झालं, नाहीतर आजा एक सांगू का काय, मला हे समजलं ठीक वाटत ना बघ. म्हणजे त्याचं असं ह्याच्या बानुबाईंच्या ध्यानात आलंच असेल त्यांच्या जन्माचं गुपित काय आहे ते. तसंच त्यांच्या खऱ्या बाला मी समज कळण्याच असल. अरे ज्या बापानं बानुबाईसनी मराया सोडलं होतं त्याला बानुबाई जिता आहे या कळल्यावर राग आला असलच. तेव्हा आता बानुबाईसनी मारायचा तर घालणारच न. हॅलो घ्यायचं काही काम नाही, आपण समजी कष्ट पाहत. काय बी झालं तरी आपल्याला बानुबाईसनी जपायला हवं. अरे जसं बानुबाईसनी या समजत ना आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे, तसंच बानुबाईसनी जपणं बी गरजेच आहे. पहिला प्रसाद तुला. सुंदर आहे चव. खूप छान झाली पूजा. चंद्रदेव तुम्ही आकाशात असता मात्र तुमच्या स्थितीप्रमाणे माणसांच्याही मनावर तुम्ही परिणाम करता. माणसाचंच काय, तुमच्यामुळेच समुद्राला भरती आणि ओहोटी येते. मनुष्य जन्मात माणसांचं मन अतिशय अस्थिर असतं हे मी जवळून पाहिलं आहे. ते शांत व्हावं, स्थिर होत जावं ह्यासाठी त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार.
पण इथे बानूचं काय करावं? इंद्रदेवानी तिच्या मृत्यूचा ध्यास घ्यावा हे बरं नव्हे. तिच्या मनाची काय अवस्था झाली आहे हे मी जवळून पाहतो आहे. म्हातार बाबा, अरे असा यकलाच का उभा आहेस? झोपला नाहीस का? नाही देव, झोपच नाही. वय झालं की असंच होत बघ. अरे जस जसा माणूस म्हातार होतो तस त्याची झोपच कमी होती बघ. बरोबर आहे. हे काय भल्या पहाटे काही न घेता कुठे निघाला आहात? खूप काम आहेत. मी काही दिवस जेजुरीत नसेल तेव्हा सगळी व्यवस्था मार्गी लावून येतो. थांबा, आधी हे घ्या. तुम्ही जेजुरीत नसणार आहात म्हणजे कुठे जाणार आहात? श्री खंडेरायांच्या आणि बाणाईच्या विवाहासाठी मला जावं लागेल. पण जर तुम्ही गेलात तर इथे सगळं कोण सांभाळेल? परंतु तिथेही जाणं आवश्यक आहे देवी. इंद्रदेवांना त्यांच्या कन्येविषयी अर्थातच बाणाईविषयी समजलं आहे आणि त्यांच्या अहंकारासाठी इंद्रदेवांना बाणाईचा वध करायचा आहे. ह्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, कारण श्री खंडेराय जेजुरीतून जाऊन बराच काळ लोटला आहे. येत्या काही काळात 12 वर्ष पूर्ण होतील. काय करता येईल तोच विचार करतो आहे. ह्या विवाहात मला कोणतेही विघ्न नको आहे. मग इंद्रदेवांना कसं थांबवायचं? एक मार्ग आहे. कोणता? इंद्रदेवांना जर थांबवायचं असेल तर बळाचा वापर न करता त्यांना दुष्कृत्य करण्यापासून थांबवायचं. म्हणजे कसं? देवेंद्राने त्यांच्या कन्येला एका लहान बालिकेत रूपांतरित केले आणि तिचा वध करण्याचे आदेश दिले होते. परंतु ती कन्या अजून जिवंत आहे आणि तीच बाणाई आहे. हे इंद्रदेवांच्या पत्नी शची यांना अजून ठाऊकच नाही. तर बाबा आवरून घे. अरे तांबड फुटायची आली. बन भाई, तुमचा नमस्कार देवाजवळ पोहोचला बघा. काय काय म्हणालास? तुमचा नमस्कार देवाला पोहोचला. तुला र काय ठाव? तुमचं मन सारखं खंडोबा खंडोबा म्हणत या, ते ठाव आहे मला. पर देव कुठे आहेत? आता काय येत नाही मला तर काय बी कळत नाही बघ. माझ्याकडनंच काहीतरी चूक झाली असणार म्हणून राग बिगाला असेल देवासनी असं वाटतंय बघ आता मला. देव तुमच्यावर कशाला राग? देवाला तुमची काळजी आहे म्हणूनच तर काल वाचलं ना देवानं तुम्हासनी. बानूबाई, तुम्हासनी स्वतःला जपाया हव. आज न उद्या देव हात आलं आजला विचारलं की बानूबाई कुठे आहे त्याने काय करा. म्हणजे तुला बी असं वाटतंय का देव हात येत्याल? मी तुमची भक्ती स्वतःच्या डोळ्याने बघितली आहे. आज न उद्या देव हात येणार, तुम्हाच ती घेऊन जाणार, तेव्हा तुम्हाला या म्हाताऱ्याचं बोल आठवत्याल बघा. त्या दिवसाचीच मी वाट बघते आहे बघ. येईल येईल तो दिस लवकरच येईल. रास पासून तुम्ही एकलं बाहेर पडू नका. अरे बाबा,
अहो, परंतु शची पर्यंत ही वार्ता पोहोचवण्याचं कार्य करायला हवं, नाहीतर ह्या समस्येतून निघण्याचा मार्ग तुम्ही सांगितला तरी त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. देवी, ह्या परिस्थितीत हे कार्य केवळ नारद मुनीच करू शकतील. परंतु नारद मुनींनी पुन्हा काही घोळ घातला तर त्यातून सावरणं अधिक कठीण होईल, नाही का? परंतु देवी, ह्यातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे, हे ही सत्य आहे. नारायण नारायण. प्रभू, आपण मला बोलवले. मुनिवर, आपल्यावर एक फार मोठे कार्य पार पाडायची वेळ आली आहे. नारायण नारायण. इंद्रदेवांना थांबवण्यासाठी, शचीला बानू जिवंत असल्याची वार्ता देण्यासाठी तुम्ही मला इथे बोलवले आहे हे मला जाणवते आहे. परंतु शचीला हे कळल्यावर इंद्रदेवांचे प्रयत्न थांबतील असं खरोखरच वाटत तुम्हाला? होय, कारण शचीला आपल्या सगळ्या कन्या अत्यंत प्रिय आहेत. जेव्हा इंद्रदेवाने बाणाईचा वध करण्याचे आदेश दिले तेव्हा शचीने त्याला अडवण्याचे प्रयत्न केले होते. आणि आता तीच कन्या जिवंत आहे हे ध्यानात आल्यानंतर शचीचं मातृत्व जागृत होईल आणि ती इंद्रदेवांना थांबवण्याचे यथावकाश प्रयत्न करेल. नारायण नारायण. जशी आपली आज्ञा प्रभू. मुनिवर, अजून एक गोष्ट. त्रैलोक्यात तुमचा वावर आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु ह्या वेळी इतर कुठल्या वार्ता शचीला कळल्या नाहीत तर बरं होईल. आले ध्यानात माते, तसेच होईल. आज्ञा असावी. नारायण नारायण. कुठे जायचे आहे? अहो, असं काय करता तुम्ही राजवाड्यातून बाहेर पडत नाही म्हणून मग मीच म्हणलं आपण जरा गडावर कऱ्हे पठारावर जाऊन येऊया. देवी, जिथे राज्याचे काम असेल तिथे मी जायला तयार आहे. एरवी बाहेर जायला नको वाटत. असं करून कसं चालेल? बाहेर पडले की सगळे माझ्या पाठीमागे कुचकुचतात असं वाटतं मला. पतीने सोडून दिलेल्या पत्नीची ओळख आहे माझी. असं नाही म्हणसा. आता तर हे कुठल्या स्त्रीकडे गेले आहेत हे देखील सगळ्यांना कळलं असेल. त्या बानूने माझा संसार तर मोडलाच पण मला अपमानित देखील केले. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर केलेला हा अन्याय आहे. तिच्यावरही अन्याय झाला आहे. तुमच्या राज्यात जर एका पित्याने स्वतःच्या अपत्याला मारायचं ठरवलं तर ते अपत्य लहान अर्भक असेल तर अशा अर्भकाला घोर अरण्यात नेऊन त्याच्यावर शस्त्रानं वार करून त्याला मारण्याचा आदेश जर त्याच्या पित्याने दिला तर अशा पित्याला मी देहांत प्रायश्चित्त देईन. ते बालक त्या संकटातून वाचलं, अनेक हाल अपेष्टा सहन करत मोठं झालं. ते बालक म्हणजे बानू. देवेंद्रांनी स्वतःच्या अहंकारासाठी तिला तरुण स्त्रीच्या रूपातून बालिकेत रूपांतरित केले. इतकंच नव्हे तर तिचा वध करण्याचा आदेश दिला. आता मी काय करावे? बानू ही इंद्राची मुलगी आहे हे जेव्हा मला कळले होते तेव्हा तेच केवळ ह्यांचा आणि बानूचा विवाह थांबवू शकतील असे मला वाटले होते.
पण बानूला इंद्रदेवांनी मृत्यूच्या तोंडी रानात सोडले होते असे कळल्यावर मी तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल काय निर्णय घ्यावा? राजवाड्यातील कामकाजाची सगळी कामं मार्गी लावणं आवश्यक आहे, त्याप्रमाणे सगळी तयारी करायला घ्या. या देवी, तुम्ही अस्वस्थ दिसता आहात, काय झाले? बंधू, अजून काय काय आणि किती सोसावं लागणार आहे, किती सहन करावं लागणार आहे ठाऊक नाही. कित्येकदा असं वाटतं की सगळी दुःख बाजूला ठेवून पुन्हा नव्याने सुरुवात करावी, पण पुन्हा असं काहीतरी घडतं की सगळी उमेद नाहीशी होते. देवी, तुम्ही मला सविस्तर सारे काही सांगितले तर मी मार्ग सुचवू शकेन. तुम्ही मला खरंच मार्ग दाखवाल? मग सांगा बंधू, एक सम्राज्ञी म्हणून एका अन्याय झालेल्या स्त्रीबद्दल मी काय निर्णय घ्यावा? तिला न्याय मिळवून द्यावा किंवा तिच्यावर अन्याय करणाऱ्यास शासन करावे. परंतु असा कुणावर अन्याय झाला आहे देवी? ज्या स्त्रीने माझा संसार मोडला, माझ्या पतिदेवांना मला सोडून तिच्याशी विवाह करायला जाणे भाग पाडले, अशा स्त्रीवर अन्याय झाला आहे, त्या बानूवर अन्याय झाला आहे. देवी, बानूवर अन्याय झाला आहे कोणता? होय, तिच्या पित्याने, स्वर्गाधिपती इंद्राने तिला एका लहान मुलाच्या अवस्थेत जंगलात हिंस्त्र जनावरांमध्ये मृत्यूच्या तोंडी सोडून दिलं. हे जेव्हा मला लक्ष्मीदेवींनी सांगितलं तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, आणि जेव्हा मला हे समजले की ती बानू आहे तेव्हा मी अंतर्बाह्य आदरून गेले. मला काय करावे हेच कळेना. राज्य कारभार चालवताना मला असेही निर्णय घ्यावे लागतील हा विचार मी कधीच केला नव्हता. देवी, ह्यावर मार्ग काढणे म्हणजे खरोखरच धर्मसंकट आहे असंच म्हणावं लागेल. परंतु जर तुम्ही मला विचाराल तर एक सम्राज्ञी म्हणून तुम्ही बानूला क्षमा करून तिच्यावर झालेल्या अन्यायासाठी इंद्राला शासन करणे हेच उचित ठरेल. खंडू, काय काम आहे? ते पान भरायचं राहू दे, तुझ्याशी बोलायचंय बघ. आजा, अरे सक्का वरा बावरा का झालाय? अरे बानू यायच्या, तुझ्याशी बोलायचंय बघ. बोल खंडू, तुला तर समज ठावा, बानू माझी लेख नाही, एका आता गुपित नाही राहील. राजा, अरे तो इशे झाला संपला, आता तूच त्याचा विचार करायला लागलास तर बानूबाईनी काय करावं? अरे तेच म्हणतोय आम्ही, बानूने विचार करू नाही ना म्हणून माझ्या डोक्यात असं आलं आहे की आधीचे काय घडलं ना ते डोळ्याला दिसाय बी नाही पाहिजे आणि ऐकाय बी नाही आलं पाहिजे बघ. म्हणजे बानू मला राणा सापडली ना तेव्हा तिच्या अंगावर दागिने होते, कापड होती बघ, ते समज कुठतरी टाकून द्यावं असं म्हणतो मी, तर तू माझ हे काम करशील? माझ्या आता तू म्हणतोस तर मी करेन, पण मी काय म्हणतो, एकदा समज बानूबाईसनी दाखवलं तर नाही, म्हणजे उद्या त्यांना समज कळलं त्यांनी ते दागिने बघाय मागितले तर हे बी बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटत की बानूने ना हे समज विसरून जाव, म्हणजे बानूची येणार दिस तरी सुखानं जातील बघ, हे समज ना तिच्या सुखाच्या आड नाही आलं पाहिजे. तू विचार कर आणि सांग मला. देवी, हाच मार्ग आहे,
की तुम्ही बाणाईला क्षमा करावी. नाही बंधो, कितीही झालं तरी मी तिला क्षमा करणार नाही. ज्या स्त्रीमुळे माझ्यात आणि यांच्यात अंतर आले, हे मला सोडून गेले, त्या स्त्रीला, त्या बानूला मी कधीही क्षमा करणार नाही. देवी, एक स्त्री म्हणून जर तुम्ही तिचा विचार केलात तर तुम्ही मला हे सुचवू पाहतात हे ऐकून मला आश्चर्य वाटते आहे. देवी, मला ठाऊक आहे हा निर्णय घेणे तुमच्यासाठी खूप अवघड आहे, परंतु तुम्ही शांतपणे ह्याचा विचार करावा असं मला वाटतं. मी कितीही वेळा याचा विचार केला तरी माझा निर्णय बदलणार नाही. जिने माझा संसार उद्ध्वस्त केला तिला मी क्षमा करू? देवी, तुम्ही खरोखरच काही काळ विचार करा. तुम्ही तुमच्या कक्षात थांबा, मी तुम्हाला काही वेळाने भेटायला येतो, तेव्हा सविस्तर चर्चा करू. देवी, आता ह्यावेळी तुम्ही बाणाईला क्षमा कराल की नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु भविष्यात तुम्ही बाणाईला नक्कीच क्षमा कराल. आणि तुम्ही ते नाकारण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी हेच सत्य आहे. खर तर तुम्ही दोघी अत्यंत कठीण परीक्षेतून जाता आहात. माझ्यापासून काय बी लपू नगस, एकदा असं केलं आहेस पुन्यांदा असं करू नगस बघ. खरं आहे, अग ह्या पेटीत दागिने आणि कपडे आहेत ते बघत होत. कसली कापड, कसलं दागिन? तू मला रानात सापडलीस ना तेव्हा तुझ्या अंगावर दागिने होते, कापड होती, तेच बघत होतो बघ. मी मला भी बघायचं आहे. हे पेटीतच आहे, तुझच आहे ते. माझं असलं तरी बी त्याला काय किंमत नाही बा. हे हात कशाला ठेवलं आहे? हव नाही, मला वाटलं हे समज तुझच आहे तेव्हा एक ना एक दिस तुला द्यावं नाहीतर कुठेतरी पुरून टाकावं. पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.